बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण एकेकाला ठोकून करणार, कोणाला सोडणार नाही। तुमचा बाप कुठे आहे त्याला उत्तर द्यायला इकडे पाठवा। इतकेच नाही तर लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांना कल्याणपूर्वचे आमदार दंतपत गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे। हा व्हिडिओ कल्याणपूर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसराचा आहे। त्या ठिकाणी एका शाळेत कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांची एकच गर्दी होती। एकीकडे 45 वयोपेक्षा जास्त नागरिक रांगेत लसीसाठी उभे होते, दुसरीकडे 18 ते 44 या वयोगटातील नागरिक लसीकरणासाठी उभे होते। लसीकरणावर गर्दी झाली होती, त्या ठिकाणी नियोजन नव्हते। 6 तासापासून लसीकरणाच्या प्रतीक्षेत नागरिक उन्हात उभे होते, त्यामुळे ही अशी माहिती आमदारांना मिळाली। त्यामुळे त्या ठिकाणी ते पोहोचले, त्यांनी ते दृश्य पाहताच त्यांचा राग अनावर झाला। त्यांनी त्या ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांना फैलावर घेतली, मात्र या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ देखील केली। त्यानंतर उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाईसाठी आयुक्तांना पत्र देत यापुढे राजकीय लोकांकडून शिवीगाळ झाल्यास किंवा आमच्या गावात हस्तक्षेप झाल्यास आम्ही काम बंद करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। तर या संदर्भात गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे की नागरिकांचा त्रास दूर करण्याऐवजी त्यांना उन्हात लसीकरणासाठी भेदभाव केला जातो। तसेच लसीकरणासाठी एका बाजूला ऑनलाईन तर दुसऱ्या बाजूला ऑफलाईनची राग होती। त्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी नव्हते, त्यावेळी डॉक्टरांशी संपर्क साधला, त्यावेळी ऑनलाईन वाल्यांनाच लस दिली जाणार तर या ठिकाणी ऑफलाईन वाल्याच्या लोकांना उभे केले होते, त्यामुळे मी त्यांना जाब विचारायला गेलो असता ऑफलाईन बंद आहे ठीक आहे, ऑनलाईनचे लोक तरी लसीकरणासाठी सोडा असे म्हटले, त्यामुळे मी तुमचा बाप कोण आहे असा सवाल उपस्थित केला। मी डॉक्टरांशी उद्धट वागलो नाही, माझ्या मतदारसंघातील काही राजकीय नगरसेवक माझ्यावर जातात, त्यामुळे त्यांच्याकडून माझ्या बदनामीचे कट कारस्थान सुरू आहे। त्या ठिकाणी अन्याय होत होता म्हणून मी हे शब्द वापरले असे यावेळेस भाजप आमदार यांनी मान्य देखील केले। हा नेमका काय निषेध करण्यात आलेला आहे? शुक्रवारी 14 नंबर शाळेमध्ये जो कोविडच्यासाठी लस देण्याचे काम चालू आहे, तिथे गणपत गायकवाड आमदार तिथे येऊन शिवने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली। उल्हासनगरमध्ये बरेचसे लोक कोविडपासून आता कम झालेले आहेत, सुधारणा झालेली आहे, तरीही काही लोक राजकारण करून मध्ये आणून शिनी लोकांना आमच्या कामगारांना विटीस धरत आहेत आणि विटीस धरल्यामुळं त्यांना शिवीगाळ करतात, शिवीगाळ करून शिनी त्यांना आर्यतुरीची भाषा करतात। हे कुणीही कोणचेही आमदार या खासदार या नगरसेवक असून त्यांनी कुणीही आमच्या कामगारांना असे विटी भाषा करायची नाही। अगर केल्यास तर आम्ही आज तर निश्चित केलेला आहे, याच्यानंतर आम्ही कुणीही काय बोललं तर आम्ही काम बंद आंदोलन करू। हा निश्चित आज गणपत गायकवाड यांनी जे बोललेले शब्द ते माघारी घ्यावा, नाही तर याच्यापुढे आम्ही काम बंद आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही आयुक्ताशी काय मागणी केली? आयुक्तांनी आता त्यांच्यावर काय कारवाई करतात काय नाही, कोणच्यावर त्यांच्यावर कोणता कायद्याने एक गुन्हा दाखल हे करतात ते आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे आणि आज 2 वाजता ती मीटिंग आहे, 2 वाजता मीटिंगमध्ये ते फायनल करणार आहेत आयुक्त साहेब आणि महापौर यांच्या दालनामध्ये आज मीटिंग घेत होणार। कुठे ना कुठे कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते तुम्हाला वाटतं? होते, आमच्या कर्मचारी तर कोठे पण सर्व ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांचीच पिळवणूक होते, बाकी कोणाचीच नाही। जो उठतो सुटतो तो आमच्या कर्मचाऱ्यांनाच शिवीगाळ करतो, मारहाण करतात, एवढं दिवस रात्र उन्हात आणामध्ये काम करून शिनू जीवाची पर्वा न करता, लेकरांची पर्वा न करता ते लोक ह्यांना सेवा देतात, सेवा देऊन शिने पण हे लोक त्यांना शिवीगाळ करतात, हे कदापिही आम्ही सहन करू शकत नाही। तर माझ्या मतदारसंघातील लोकांचे जे लसीकरणाचं हे काम चालू आहे राज्य सरकारकडनं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पार्सिलिटी केली जाते, काही लोकांना टोकन दिलं जातं आहे, कधी त्यांना बोलवलं जातं आहे, त्यांना वॅक्सिन दिली जात नाही आणि मी त्या दिवशी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वॅक्सिन दिली जाते त्या ठिकाणी मी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी बघितलं तर एक साईडला जे ऑनलाईनची लाईन होती आणि एक साईडला ऑफलाईनची लाईन होती,
जे चाग बाजरापासून वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी ऑफलाईनसाठी गायन गाऊन होते, चाग बाजरापासून तर 10-10:30 तिथे कोणीही अधिकारी नव्हता, कोणीही माणसं नव्हते। त्याच्यानंतर मी डॉक्टर लोकांना फोन केले, डॉक्टर लोक रस्त्यात होते, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, तर त्या लोकांनी सांगितलं का आज या ठिकाणी आम्ही फक्त ऑनलाईनचे इंजेक्शन देणार आहेत, ऑफलाईनचे देणार नाही। मग त्या टायमाला मी त्यांना जाब विचारला की जर आपण ऑनलाईनचे देत आहे ऑफलाईनचे देत नाही, तर जे लोक सकाळी 4 ऑफलाईनचे लोक 45 वर्षाच्या पुढची लोक जी उभी आहेत त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं का बाबा तुम्ही थांबू नका किंवा तुम्ही आज लसीकरण होणार नाही, ह्या गोष्टीचं कोणी स्पष्टीकरण दिलं नाही। आणि त्याच्यामुळे राजकारण म्हणून तितक्या काही लोकांनी राजकारण केलं आणि जे ऑनलाईनचे होती ती लाईनसुद्धा मी थांबवलेली होती त्या लोकांनी, तर मी त्यांना त्याचा जाब विचारला तुम्ही ऑफलाईनचं आता बंद आहे तर ठीक आहे, पण ऑनलाईनचे तर लोक सोडा, पण आमदारांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी त्या ठिकाणी राजकारण केलं जात होतं। आणि म्हणून त्यावेळेस मी तिथे विचारलं त्यांना का तुमचा बाप कोण आहे याच्यामध्ये, की जो ह्या अशा पद्धतीने जर काम करत असेल तर चुकीचं आहे। आणि अधिकाऱ्यांना आम्ही मी जर कुठल्या डॉक्टरला उद्धट बोलत असेल किंवा कुठल्या डॉक्टरनी सांगावं मी उद्धट बोललो म्हणून, असं कुठल्याही डॉक्टरला वगैरे मी उद्धट बोललेलं नाही, पण ज्या ठिकाणी जे उद्धटपणे वागत होतो त्यांच्याशी मी उद्धट वागलो। कारण की ज्या टायमाला आपण हे कामं करत असताना सर्वसामान्यांना न्याय दिलं पाहिजे। आज मला काही भागातून जास्त मतदान झालं आहे आणि त्यासाठी काही नगरसेवक काही तिथले लोकप्रतिनिधी माझ्यावरती जगतात आणि तिथल्या सामान्य जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, आणि यासाठी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ज्या लोकांवरती अन्याय होत होता त्या अन्यायासाठी अन्यायाची वाचा फोडण्यासाठी मी त्या ठिकाणी हे शब्द वापरले। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट